हेलो फ्रेंड्स, वेलकम बैक टू अवर यूट्यूब चैनल मस्त मराठी कपल। आज पण थोडासा व्लॉगिंग स्टार्ट करण्यासाठी किंचित उशीर झाला, कारण की आता वाजलेले आहेत अराउंड 10:30। स्नेहल राणी आहेत स्वयंपाकाच्या तयारीला, आणि सकाळी आमच्यासोबत एक इन्सिडन्स घडला। काय तर आमच्याकडे जवळपास कालचं आणि परवाचं 1 लिटर दूध शिल्लक, आणि जसं स्नेहलने ते ठेवायला घेतलं तर ते फाटलं। त्यामुळे मग आता विचार चाला फाटलेल्या दुधाचा काय बनवायचा। मी स्नेहलला म्हणतो आहे की आपण कलाकंद करूया, पण स्नेहलचं म्हणण्यात आलेलं आहे की नाही मी त्याचा पनीर बांधून ठेवते। पनीर स्नेहल तर ठाम आहे, पनीरच बांधणार, त्यामुळे कदाचित होम मिनिस्टर जिंकलेले आहेत आणि हा इश्यू इथेच रिझॉल्व झालेला आहे। कलाकंद नापास, पनीर पास। आणि मित्रांनो, तुम्ही एक गोष्ट बघू शकता की सध्या एवढी खतरनाक हवा सुटलेली आहे आज दिवसभरापासनं, की घरामध्ये नुसती धूळ धूळ झालेली आहे। आम्ही कुठलेही दरवाजे खिडक्या ओपन केले नाहीतच। तुम्ही बघू शकता की एवढी सगळी धूळ आज झाडण्यात काढलेली आहे। आणि आमच्या गॅलरीचा का हाल दाखवायची झालाच, बघू शकता की ही जी आमची कार्पेट आहे तर ती सुद्धा उमळून अशी पडलेली आहे। म्हणजे तुम्ही इमॅजिन करू शकता की किती जोराचं वारं हे सुटलेलं आहे। आणि जर का तुम्हाला खरंच दाखवायची इच्छा झाली तर माझी बायको मारेल, म्हणून मी दरवाजा काही उघडत नाही आहे, कारण की आत्ताच तिने सगळं झाडून साफ केलेलं आहे। पण आपल्या ज्या हे वेलींचे पानं आहेत यांच्या हालण्यावरून तुम्ही इमॅजिन करू शकता की किती जोराचं वारं हे सुटलेलं आहे। हॅलो फ्रेंड्स, आज आम्ही दोघंही इथल्या लोकल मार्केटला गेलो होतो आणि तिथून कच्चा फणस आणलेला आहे आम्ही। तर मी सोलापूरला असताना कधी फणसची भाजी खाल्ली नव्हती, कधी ट्रायही केली नव्हती आणि कधी ऐकलंही नव्हतं की कच्च्या फणसाची भाजी वगैरे बनते सुद्धा। तर इकडे मी लग्न होऊन जेव्हा पुसदला आली तेव्हा मला कच्च्या फणसाची भाजी ही पहिल्यांदा माझ्या नवऱ्याने करून खाऊ होती आणि खरंच मला खूप आवडली होती। सो आज मार्केटमध्ये कच्चा फणस दिसला म्हणून मी घेऊन आली आमच्या दोघांसाठी। सो आता आपण बघूयात की ते कसं बनवायचं। तर फर्स्ट ऑफ ऑल आपण काय काय लागतं आहे साहित्य ते पाहूयात। इथे मी 1/2 किलो फणस असा बारीक चिरून घेतलेला आहे आणि बिया पण ठेवायच्या, त्याची पण टेस्ट चांगली लागते, तर बिया काढून नाही टाकायचं। ठीक आहे, 2 कांदे मी इथे चिरून घेतलेले आहेत, 1 बारीक टमॅटो घेतलेला आहे चिरून, त्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे। माझ्याकडे खोबऱ्याचा खीस होता तर तो मी खोबऱ्याचा खीसच घेतला आहे, नाहीतर आपल्याकडे खोबरं असेल तर त्याचे छोटे छोटे चकते करूनसुद्धा आपण घेतलं तरी चालतं। आणि इथे मसाल्यांमध्ये मी घेतलेला आहे धने, खसखस, 6 जिरे, 2-3 लवंग, काळी मिरी, तेजपत्र आणि दालचिनी। तर इथे मेन पार्ट जो येतो तर तो येतो की फणस, आपलं जे कच्चं फणस असतं ते कट करण्याचा। कारण हे एक आहे की कच्चं फणस जे आहे जेव्हा आपण कापायला जातो तर त्यामधनं एक असं चिकट द्रव्य जे आहे तर तो बाहेर पडत असतं, आणि आपण चाकूने किंवा सुरीने जशानी कापतोय ना त्यामध्ये तो चिकटपणा जो आहे तो सारखा त्या सुरीला लागत असतो। त्यासाठी एक सिंपल ट्रिक आहे, ती अशी की आपल्याला सुरीला तेल लावावं लागेल आणि आपल्या हातालाही सुद्धा थोडंसं असं तेल लावून घ्यायचं, खाण्याचंच तेल आपलं। त्यामुळे काय होणार की आपले हात आणि सुरी दोन्ही गोष्टी ज्या आहेत ते चिकट होणार नाहीत आणि जे तसे पाहिजे त्या आकाराचे फणसाचे तुकडे आपण करू शकतो। तर फर्स्ट ऑफ ऑल आपण मसाला बनवून घेऊयात। मसाला बनवण्यासाठी मी एका पॅनमध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे। तेलमध्ये आपण टाकणार आहोत थोडेसे धने, तमालपत्र, दालचिनी, लवंग आणि जे 6 जिरे घेतलेले आहेत आपण ते,
खसखस आपण नंतर टाकणार आहोत, कारण खसखस फ्राय व्हायला जास्त वेळ लागत नाही. तर आता मी खसखस टाकते. मसाले एकदम आपले असे छान फ्राय झाले आहेत. तर हे मसाले फ्राय थोडेसे झाले की मग जर आपल्याकडे खोबऱ्याच्या फोडी असतील तर तुम्ही आधीच टाका, पण माझ्याकडे खोबऱ्याचा खीस आहे म्हणून तो लवकर फ्राय होतो, म्हणून मी ते नंतर टाकते. आता हे खोबरं लालसर होईपर्यंत ह्याला प्रॉपर फ्राय करून घ्यायचे. आपला मसाला प्रॉपर असा भाजला आहे तर तो आपण आता मिक्सरमधून ग्राइंड करून घेणार आहोत. तर पॅनमधला मसाला आपण मिक्सर करून घेतो. पॅनमध्ये परत तेल टाकून म्हणजे आपला कांदा टमाटर आहे तो पण आपल्याला फ्राय करायचा. कांदा टमाटर जास्त बारीक चिरायची गरज नाही आणि तो आपल्याला मिक्सरमधूनच काढायचा. आपला कांदा फ्राय होईपर्यंत आपण आपला मसाला मिक्सरमध्ये करून घेऊया. तुम्ही पाहू शकता की आपला मसाला एकदम परफेक्ट झालेला आहे. कांदा पण आपला लालसर झालेला आहे. त्याच्यामध्ये आपण टमॅटो टाकतो. तर आपला कांदा आणि टमॅटो पण व्यवस्थित परतवून झालेला आहे, फ्राय झालेला आहे. आणि हे पण आता मिक्सरमधून काढून घेतले. कांदा टमॅटो फ्राय करून झाल्यावर आपलं जे फणस आहे जे आपण पाण्यामध्ये ठेवलं होतं इतक्या वेळ, तर ते मी पाण्यातून काढून घेतलेलं आहे. पॅनमध्ये परत थोडंसं तेल टाकलंय आणि हे जो आपला फणस आहे पाण्यातून काढलेला तो पण आपण फ्राय करून घेणार. उकडून घेतला तरी चालतो, पण उकडून घेतल्यावर फणसाची एवढी अशी टेस्ट येत नाही, त्यामुळे हलकस आपण याला फ्राय करून घेणार. इकडे आपला फणस फ्राय होत आहे, एकदम बारीक करून ठेवलेला आहे, त्याला छान असं फ्राय होते. डीप फ्राय नाही करायचं, थोडंसं जसं आपण कांदा टमॅटो परततो त्या हिशोबाने आपण थोडंसं शॅलो फ्राय केल्यासारखं करून घ्यायचं. तोपर्यंत आपण इथे कांदा आणि टमॅटो मिक्स करून. तर ही आपली अशी सुंदर कांदा टमॅटोची पेस्ट तयार आहे. तर या मसाल्यासोबत पण आपल्याला जे आपले मसाले आहेत ते पण लागतील थोडे थोडे. तर मी इथे घेतलेला आहे लाल मिरची पूड, गरम मसाला थोडासा, धने जिरे पूड मिक्स आहे माझ्याकडे ती घेतलेली आहे, आणि हा काळा मसाला आहे जो घरी बनवलेला आहे. तर एवढे मसाले घेतले आहेत. आपल्याकडे कांदा लसूण मसाला असेल तर तो पण आपण घातला तरी टेस्ट छान येते. तर फणस आपला फ्राय झालेला आहे, थोडासाच फ्राय केलेला आहे, परत आपल्याला त्याला सगळ्या मसाल्यांसोबत फ्राय करायचा आहे. हे मी साईडला ठेवून देते. तर आपण मोठी कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये आपण तेल टाकतोय. तेल आपण नॉर्मल भाजीला जेवढं वापरतो त्याच्यापेक्षा थोडंसं एक दोन स्पून जास्त घ्यायचं. तर तेल आपलं गरम झालेलं आहे, त्यात मी थोडंसं जिरे टाकतेय. आपण जो कांदा आणि टमॅटोची पेस्ट केली होती
टोमॅटोची पेस्ट टाकली आपण. त्यानंतर आपण जे घेतलं होतं अदरक लसूण पेस्ट ती टाकली. कांदा टोमॅटो आपण ऑलरेडी फ्राय करून घेतलेला आहे मिक्सर म्हणून काढायसाठी, त्यामुळे त्याला फ्राय व्हायला जास्त वेळ लागणार नाही. तर आपला कांदा आणि टोमॅटो फ्राय झालेला आहे. तर त्याच्यामध्ये आपण आपल्याला जसं तिखट लागतं त्या हिशोबाने आपण तिखट टाकतो. थोडासा मसाला, धने जिरे पूड आणि थोडासा गरम मसाला. मसाला एकदम मस्त तेलामध्ये फ्राय होतोय आणि त्याला हळूहळू तेलात मसाले आपण फ्राय करतोय, त्यामुळे हळूहळू रंग पण खूप सुंदर चढतोय. आणि हा जो आपण घरी मसाला बनवला होता तो आता आपण त्यात टाकतो. तर आपण सवीपुरतं थोडंसं मीठ टाकतोय. मसाला खूप सुरेख मस्त असा तेलामध्ये फ्राय झालेला आहे आणि एकदम खमंग वास सुद्धा सुटलेला आहे. हा जो आपण फणस फ्राय करून घेतलेला आहे तो आपण यात टाकतोय. फणस शिजण्यासाठी आपल्याला यात पाणी घालायचं. आपल्याला ज्याप्रमाणे ग्रेव्ही पाहिजे त्या हिशोबाने आपण पाणी घालायचं. तर जेवढं आपल्याला पाणी लागणार आहे, आपल्याला जेवढी ग्रेव्ही हवी आहे त्याप्रमाणे आपण पाणी टाकलेलं आहे. आता मस्त हे उकळू दे आणि या पाण्यामध्ये मस्त फणस शिजेल. तर जो काही आपण मसाला बनवलेला आहे तो फणसामध्ये मिक्स होईल आणि त्याची खूप सुंदर टेस्ट होईल. सो टेस्टला कसं झालंय ते फणस शिजल्यावर आपण पाहूया. तर फणस शिजायला हार्डली 10 ते 15 मिनिटं लागतात. आपण याला झाकून ठेवूयात म्हणजे लवकर शिजेल. आपला फणस शिजलेला आहे. पाहू शकता की कलर किती सुंदर आलाय भाजीला आणि जास्त पातळ नाही, जास्त घट्ट नाही, अशी प्रॉपर आपली ग्रेव्ही झाली. तर आमची मस्तपैकी फणसाची भाजी खाऊन झालेली आहे आणि आज खरंच खूप वारं आणि थंडी वगैरे पण खूप पडलेली आहे आणि त्यामुळे आता लगेच झोपण्याचा प्लॅन आहे. फणसाची भाजी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कळवा. आजचा ब्लॉग कसा वाटला हेही नक्की कळवा. प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलचं नाव आहे मस्त मराठी कपल आणि व्हिडिओना लाईक करा आणि काही सजेशन्स असतील तर कमेंट्समध्ये कळवा. सो आता भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.